श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली, तुमच्या मिस्टरांचा, तुमच्या मुलांचा किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे, उद्योगधंदा आहे, तुमचे मिस्टर जॉब करतात, नोकरी करतात, पण त्या कष्टाचं हवं तेवढं फळ मिळत नाही आहे, म्हणजे योग्य तो मोबदला त्या कष्टाचा मिळत नाही आहे. किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही आहे, पैसा स्थिर राहत नाही आहे. आजारपणाला असेल, कोर्टकचेरी असेल, व्यसन असेल, किंवा घरात पैसा येण्याच्या अगोदरच पैसा कोणाकोणाला द्यायचा आहे या गोष्टी तयार होत असतील, म्हणजे लक्ष्मी माता घरात येणार ती स्थिर होण्याच्या अगोदरच कोणाकोणाला पैसे द्यायचे आहेत, काय आहेत, हे होत आहे. किंवा तुम्ही जे कमाई करताय, जो तुमच्या घरात पैसा येतोय, त्याच्या डबल तुमचे खर्च होत आहेत, अनावश्यक खर्च होत आहे. तर अशा वेळी घरामध्ये बरकत राहावी, त्याचबरोबर उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा, आणि तुमच्या मिस्टरांना, मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला तुम्ही जे काही कष्ट करताय, मेहनत करताय, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असू द्या, त्याच्यामध्ये तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळावा. तुमचं रखडलेलं प्रमोशन असेल तर ते पूर्ण व्हावं. एकंदरीतच काय, पैशासंबंधित तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, जसं की कोणाला पैसा दिलाय, पैसा अडकलेला असेल, तो मिळण्यासाठी तर हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. हा उपाय कोणत्याही सोमवारपासून कंटिन्युटीमध्ये 5 सोमवार करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने माती आणायची, प्रोसिजर काय आहे, घरी आणल्यानंतर त्या मातीचं काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा जो उपाय आहे प्रदीपजी मिश्रांनी शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे आवर्जून तुम्ही नक्कीच, जर पैशाचे प्रॉब्लेम्स, आर्थिक तंगी तुमच्या आयुष्यामध्ये असेल, तर हा उपाय महिलांनो आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आवर्जून करा. कोणत्याही सोमवारपासून करा, पण 5 सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता एखाद्या सोमवारी जर तुम्हाला पिरियड्स आले तर काय करू शकता, घरातील इतर मंडळींना हा उपाय करायला लावायचा, पण खंड पाडायचा नाही. खंड पाडल्यानंतर परत तुम्हाला सुरुवातीपासून सुरू करावा लागेल, एवढं मात्र याच्यामध्ये आहे. कारण आता 5 सोमवार म्हटल्यानंतर एखाद्या पिरियड्स वगैरे आले तर मग घरातील इतर व्यक्तींना हा करायला लावायचा, आणि सुतक वगैरे आलं तर सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून 1 पासून तुम्हाला हा जो आहे उपाय तो करायचा आहे. तुम्ही सोमवारच्या दिवशी कोणत्या गावाला वगैरे पण जाऊ नका, तुम्ही ज्या जागी, ज्या घरामध्ये हा उपाय करताय तिथेच करायचा आहे. दुसऱ्या गावाला वगैरे केल्यावर मग तिथे करू शकतो का, असं अजिबात नाही. आणि हा उपाय जो आहे तो संध्याकाळच्या वेळी जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्ये करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे काय, की जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेमध्ये. असं सांगितलेलं आहे बघा, की जिथे महादेवाचं मंदिर असेल, महादेवाच्या मंदिराच्या आसपास जिथे कुठे बेलाचं झाड असेल, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रदोष काळामध्ये जायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरातून 1 तांब्या पाणी घेऊन जायचं आहे. 1 तांब्या पाणी घेऊन गेल्यानंतर ते पाणी जे आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला शिवलिंगावरती तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्यातलंच थोडंसं पाणी तुम्हाला ते शिवमंदिराच्या आवारात जिथे कुठे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे, जे पाणी राहिलेलं आहे ते. आणि तुम्हाला गौरी शंकर म्हणजे महादेव आणि माता गौरी म्हणजे पार्वती माता या दोघांचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. थोडंसं बघूया की बेलपत्राच्या झाडाला एवढं महत्त्व शिव महापुराण कथेमध्ये, किंवा बेलपत्र हे शिवाला अतिशय प्रिय का आहे हे आपण बघूया. एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यामध्ये दक्ष यायिनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते. शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात. त्याचबरोबर भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असंही म्हटलं जातं. बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणांमध्ये केला आहे.
पण त्याचे वैभव शिवपुराणामध्ये सविस्तर सांगितले आहे. शिव महापुराण म्हटलं आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे. देव स्वतः त्यांच्या महात्म्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे. जे कोणी बेलाच्या झाडाजवळ मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही. आणि सोमवारचा दिवस असा आहे म्हटलं जातं की त्या दिवशी जे आपण म्हणतो ना की सगळे देवी देवता 33 कोटी देवी देवता जे असतात ते बेलाच्या झाडाखाली येतात आणि ते भगवान शिवशंकरांची आराधना करतात. भजन अर्चन ते भगवान शिवशंकरांसाठी ते करत असतात. आणि संध्याकाळच्या वेळी जो प्रदोष काळ असतो सोमवारी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये स्वतः माता लक्ष्मीचा वास हा बेलाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे आपल्याला प्रदोष काळातच हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आपण जल अर्पण केलं, पाणी अर्पण केलं, त्यानंतर माता पार्वती आणि शिवशंकरांना काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही, तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला पाणी अर्पण करत करत पण बोलायची आहे. आणि त्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली बसून ते बेलाचं झाड असं असावं की त्याची सावली आपल्याला पडावी. त्या झाडाखाली सगळे देवी देवता जे असतात ते असतात आणि माता लक्ष्मी माता सुद्धा तिथे असते. ज्या झाडाची आपल्याला सावली पडेल अशा झाडाखाली हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आणि त्या झाडाखाली बसून जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे ते बोलून दाखवायचं आहे. आणि तुमची मनोकामना बोलत बोलतच अगदी चिमूटभर माती, असं काही नाही की पूर्ण तुम्ही हात भरून माती घेताय असं नाही, चिमूटभर अगदी तुमच्या 2 बोटांमध्ये 3 बोटांमध्ये जेवढी माती बसेल ती माती मनोकामना बोलत बोलत झाडाखालची तुम्ही जिथे पाणी अर्पण केलेलं आहे ती उचलायची आहे आणि ती आपल्या घरी घेऊन यायची आहे. माती घरी घेऊन येताना मध्ये कुठे थांबायचं नाहीये, कोणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे. जेव्हा असं म्हटलं जातं की आपण कोणत्याही कामासाठी उपायासाठी सेवेसाठी करत असतो आणि येताना जर कुठे थांबलो तर त्याचं जे फळ आहे ते त्या व्यक्तीला मिळत असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर ही जी माती आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एखाद्या पेपरवर जो पांढरा ड्रॉइंगचा पेपर असतो ना त्याच्यामध्ये ठेवायची किंवा पांढरा कपडा असेल छोटासा तुकडा त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची. आणि दुसऱ्या दिवशी ही जी म्हणजे सोमवारी तुम्ही देवघरासमोर प्रदोष काळामध्ये आणून ठेवली त्या रात्री ती तिथेच राहू द्यायची. आणि दुसऱ्या दिवशी तुमची जिथे तिजोरी असेल तुम्ही पैसा वगैरे काय कुठे ठेवता तिथे ही माती तुम्हाला ठेवायची आहे. त्या ठिकाणी गाठ वगैरे बांधून ठेवायची, पुडी असेल तर त्याची कागद घेतला असेल तर त्याची पुडी बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. सेम परत दुसरा सोमवार येणार, तुम्ही घरातलं पाणी घेऊन जाणार, तिथे पाणी अर्पण करणार, चिमूटभर माती घेऊन येणार, सेम सोमवारी तुम्ही देवघरासमोर ठेवणार. आणि दुसऱ्या दिवशी जी आपण पहिल्या म्हणजे सोमवारी जी पुडी असेल कागद असेल किंवा कपडा असेल ज्याच्यात ठेवली त्याच्यामध्येच ही चिमूटभर माती मिक्स करायची. नाही तर तुम्ही हातात भर माती आणणार मग ती काय करायची असं नाही, चिमूट चिमूट आणायची. तुम्ही 5 सोमवार चिमूट चिमूट माती आणली तर अगदी ती थोडीशी होईल, खूप काही जास्त होणार नाही. मग 5व्या सोमवारी काय करायचं, ती ही सगळी माती एकत्र त्या कागदामध्ये किंवा त्या कापडामध्ये गाठ बांधून तुम्हाला मनोकामना बोलायची. ती सगळी एकत्र झालेली माती ती पुरचुंडी जी असेल किंवा ती कागदाची पुडी जी असेल ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची. माता पार्वती भगवान शिवशंकर भोलेनाथ यांचं स्मरण करायचं आणि मी कशासाठी ठेवत आहे काय ठेवत आहे तुमची मनोकामना बोलून दाखवायची. आणि ही जी पुडी आहे ही तुमच्या तिजोरीमध्ये राहू द्यायची. तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला आता वाटलं की माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे आता मला हे नकोय ही पुडी तर तेव्हा तुम्ही हे प्रवाहित करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की 6 महिने झाले, 6 महिने मी ही जी माती आहे माझ्या घरामध्ये ठेवली आहे मला परत करायचं आहे तर ही जुनं जे माती आहे ती तुम्ही प्रवाहित करू शकता आणि परत 5 सोमवार हा उपाय करून नवीन तुम्ही जी माती आहे बेलाच्या झाडाखालची ती तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने हा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय तुम्हाला जर आर्थिक समस्या असेल तर तुम्ही आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला अनुभव येऊ लागेल. श्री स्वामी समर्थ.